वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या 48 जागा लढवणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी आता जाहीर केलंय. सोमवारी लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडली आणि या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी लातूरमधल्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये राज्यविरुद्ध केंद्र सरकार असा सत्ता संघर्ष सुरू असताना ममता बॅनर्जींना आपला पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. तर राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे आणि त्यावेळी सीबीआयला तपास करू द्यायचा की नाही हे घटनेनुसार राज्य सरकार ठरवू शकतं. त्यामुळे आणखी 2-4 दिवस जाऊ द्या, केंद्र सरकार गुडघ्यावर पडेल, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली. या मतदारसंघाचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राम गारकर हे आहेत. संविधानामध्ये विषयाची जी विभागणी झाली त्या विषयाच्या विभागणीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा अधिकार आहे, केंद्राचा अधिकार नाही. आणि म्हणून ममता बॅनर्जीने घेतलेली भूमिका योग्य आहे आणि वंचित बहुजन आघाडी तिला पूर्णपणे पाठिंबा.